नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी आता चौकशीला वेग आलाय. रायगड जिल्हा पोलीस हद्दीतील खालापूर पोलीस याची चौकशी करतात. एडलवाईज कंपनीच्या आर्थिक संचालकांना आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे. नितीन देसाईंना कर्ज कोणत्या प्रक्रियेद्वारे दिलं गेलं, कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया नेमकी कशी होती, NCLT म्हणजेच राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये कशा स्वरूपात हा संपूर्ण खटला चालवला गेला याची सखोल चौकशी पोलीस करतात. तर खालापूर पोलीस स्टेशन बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याच आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने आहे ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये एडलवाईज फायनान्स कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता. ND स्टुडिओसाठी आहे ते नितीन देसाई यांनी एडलवाईज फायनान्स कंपनीकडून आहे ते कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर आहे ते कर्ज वसूल करण्यासाठी या फायनान्स कंपनीने आहे ते चुकीच्या पद्धतीने आपल्या मागे तगादा लावला असल्याचा ऑडिओ क्लिप नितीन देसाई यांनी ठेवली होती आणि त्याच ऑडिओ क्लिपच्या संदर्भानंतर आहे ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये या फायनान्स कंपनीमधच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि आज आहे ते एडलवाईज फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि सध्या आहे ते 3 प्रतिनिधी आहेत ते फायनान्स कंपनीचे खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आहे ते चौकशीसाठी हजर झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आहे ते फायनान्स दिल्यानंतर कुठल्या प्रकारचा फॉलोअप होता, कशा प्रकारचे कागदपत्र होती, देवाणघेवाण कागदपत्रांची कशी होती, पिरियड कसा होता फायनान्सचा, हप्ते कसे होते, त्या संदर्भातली आहे ती माहिती आता खालापूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आहे ते राज्य सरकारने सुद्धा हे प्रकरण गंभीरतेने घेतलं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आता चौकशी होताना दिसते. त्यामुळे आता 3 प्रतिनिधी आहेत ते एडलवाईज फायनान्स कंपनीचे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे की कशा पद्धतीने ही चौकशी होणार आहे आणि या चौकशीमध्ये काय आता निष्पन्न होत आहे. कॅमेरामॅन अजित जाधव सह विनायक पाटील, ABP माझा, खालापूर, रायगड. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.